लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या देशाला समाजाला आणि सामान्य नागरिकाला सामर्थ्यवान बनवण्याचं जे ध्येय लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस स्वप्न पाहिलं आज तीच वाटचाल आपण आज देशाची पाहतोय आणि म्हणून विरोधक असतील टीका का आज काय राजकारणाचा विषय नाही आज खूप ऐतिहासिक सोहळा आहे परंतु कशाची पर्वा न करता या ठिकाणी अंतिम ध्येय म्हणजे सर्वसामान्य माणसाचा जीवनामध्ये आमूलाग्र बदल हे अंतिम ध्येय ठेवूनच मोदीजी वाटचाल करतात हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आज जगभरातले लोक त्यांच्याकडे एक महत्त्वाचा नेता म्हणून पाहत आहेत हे आपल्या भारत देशासाठी देखील आपल्या भारतवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून लोकमान्यांसारखा नेते हे राष्ट्राचे प्राण आणि त्यांच्या कल्पनेतला बलवान देश घडवणे हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून रात्रंदिवस देशाच्या विकासाचा प्रगतीचा ध्यास घेतलेले आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी त्याज बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच या पुरस्काराने त्यांना आता लोकमान्यांच्या आशीर्वादाचं बळ प्राप्त होणार आहे. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.